सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, वज्रधारी न्यूजमध्ये मी सागर गोतपागर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. गेल्या आठवडाभरामध्ये सचिन वाझे प्रकरणामुळं गृह खात्याची तसेच पोलीस प्रशासनाची प्रतिमा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मलिन झालेली आहे. 100 कोटीचं टार्गेट हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यातील विटा या शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावरती SEBने रेड टाकली आणि 1.5 लाख रुपयाची लाच स्वीकारत असताना API प्रदीप झाल्टे आणि एक कॉन्स्टेबल यादव आणि एक खाजगी इसम या तिघांना SEBने रंगेहात पकडलेला आहे. मुंबईमध्ये 100 कोटीचं जे टार्गेट आहे तेच टार्गेट खाली गल्लीपर्यंत आहे की काय असा प्रश्न निर्माण या निमित्तानं झालेला आहे. याच पार्श्वभूमीवरती वज्रधारी न्यूजवरती आपण यावरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पाहुणे आहेत भारतीय जनता पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष सुहास पाटील आहेत, आपल्याबरोबर तरुण पत्रकार आहेत मनोज देवकर, याचबरोबर विनोद सावंत जे शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय संघटक आहेत, आणि आपल्यासोबत आहेत वज्रधारी न्यूजचे मुख्य संपादक दत्तकुमार खंडागळे सर. आपण सुरुवातीला या घटनेसंदर्भात थोडंसं जाणून घेणार आहोत. विनोद सावंतजी, तुम्ही या प्रकरणाच्या सुरुवातीपासून जवळून हे प्रकरण बघत आहात, नेमकं काय घडलं? या प्रकरणात घडलं काय की आरोपीला पहिल्यांदा पकडलं, आरोपीला पकडलं, त्याच्यावरती आरोपपत्र देखील दाखल झालं. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही पोलिसांची त्या आरोपीला पैशासाठी मागणी होती, मागणी, आणि ती मागणी थोडी थोडी किंवा मोठ्या प्रमाणात मागणी होती. आणि त्याचं काय झालं, आता आरोप एकदा आरोपीवर आरोप आरोपपत्र दाखल झालं, त्याला अटक झाली की त्यानंतर पोलिसांची पैशाची मागणी वाढते. ही पैशाची मागणी नेमकी कशासाठी, तर केस सॉफ्ट करणे, केस सॉफ्ट करायचं, तुम्हाला पुढे त्रास होणार नाही असं कारण सांगून लोकांच्याकडनं पैसे वसूल केले जाते. प्रसंगी तिथं लोकांना कन्फ्युज केलं जातं. आज एकदा लोक गेली, कोणी गेलं, सामान्य माणूस पहिल्यांदा गेला की पोलीस स्टेशनला घाबरलेलाच असतो, आणि घाबरलेल्या माणसांकडून पैसे काढणं सोपं झालं. तिथं पहिल्यांदा माणूस गेला की त्याच्यासमोर असं वातावरण केलं जातं की इथनं तू बाहेर जाऊ शकत नाही. जरी कोण मी गेलो, तुम्ही गेलं, कोण जरी गेलं, तर त्याला असं वातावरण दाखलं की इथनं तू बाहेर जाऊ शकत नाही, तुझा माणूस बाहेर जाऊ शकत नाही. आणि इथं प्रसंगी त्या आरोपाशी आरोपीशी संबंधित जे इतर लोक असतात यांना सुद्धा भीती दाखवली जाते की या प्रकरणात तुम्हाला सुद्धा आरोपी केले जाईल, इथून सुद्धा पैसे उकळले जातात. एकूणच आपल्यासोबत दत्तकुमार खंडागळे आहेत. लोकांना पोलिसांची भीती असते, आपण जर अधिकाऱ्यांना लोकसेवक म्हणून आपण त्यांना संबोधत असतो, लोकसेवकाची सामान्य लोकांना, सामान्य नागरिकांना, या देशाच्या सेवेसाठी असणाऱ्या या लोकसेवकांची भीती जी आहे ती नेमकी भीती का वाटते? तुम्ही जर बघितलं सामान्य माणसाच्या मनात पोलिसांच्या बद्दल प्रचंड भीती आहे. सामान्य माणूस त्या पोलीस ठाण्यात जाताना त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहत नाहीत. तिथं आत गेल्यावर जो तक्रारदार आहे तो आरोपी असल्यासारखी त्याला वागणूक मिळते. हे चित्र विट्यात आहेच पण सर्वत्र आहे, म्हणजे असं नाही की निव्वळ विट्यात आहे, तर महाराष्ट्रभर हेच चित्र आहे. पोलीस खूप पोलिसांचं काम खूप चांगलं आहे. कोरोनाच्या कालखंडात पोलिसांनी खूप चांगलं काम केलं. अनेक पोलीस प्रामाणिक आहेत, डिव्होशन देऊन आपली कर्तव्य बजावत असतात. पण दुसऱ्या बाजूला ही एक पोलिसांची ही एक बाजू, आणि दुसऱ्या बाजूला असे काही पोलीस आहेत जे सरकारी गुंड वाटावेत इतक्या इतकी त्यांची दहशत आणि धाक आहे. विट्यात जरी बघितलं तर आता कालचाच एक प्रकार आहे. करंजे गावात मोजणी मागवली होती आणि त्या मोजणीला बंदोबस्त मागवला होता. मग काय पोलीस तिथं गेले, हे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसांनी दमदाटी केली. दमदाटी करताना त्या एका ज्या शेतकऱ्याचा वाद आहे त्यातल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ते लोक इथं खानापूरला तक्रार द्यायला आले, तिथं तक्रार दाखल करून घेतलेली नाही. ते म्हटले तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा. ते आले परत रात्री विट्यात. म्हणजे ज्या दिवशी SEBने कारवाई केली, झाल्ट्यांना अटक केली, या झाल्ट्यांचं वागणं अतिशय मगरूर
आणि अतिशय उद्दाम, म्हणजे वर्दे आपल्या अंगावर आहे. आपण पब्लिक सर्वंट आहोत याचं भान या लोकांना नाही. आपण समाजाचे मालक आहोत, आपण कोणतरी हिटलर आहोत, हुकुमशाह आहोत, अशा मानसिकतेत अनेक पोलीस कर्मचारी असतात आणि त्यांचं वर्तन अतिशय उद्दामपणे असतं. खरं तर ह्या लोकांनी सामान्य माणसाला उठून नमस्कार केला पाहिजे, कारण ही लोकं सामान्य माणसाचे सेवक आहेत. यांना मारायचा अधिकार नाही, यांना उर्मटपणे बोलायचा अधिकार नाही, यांना शिबी द्यायचा अधिकार नाही, पण कायदा फाट्यावर मारून हे सगळे सामान्य लोकांना पिडतात, सामान्य लोकांशी अतिशय बेमूर्त खोरपणे वर्तन करतात, हे अतिशय निंदनीय आहे आणि हे थांबलं पाहिजे. सदरक्षणाय खलडिग्रणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. एकूणच आत्ताच्या चर्चेचा सूर हा येतोय की सामान्य लोकांना या पोलिसांची भीती वाटत असते. दुसऱ्या बाजूला ते ज्या कर्तव्यासाठी लोकसेवकांना नेमलेलं आहे ते कर्तव्य पार पाडताना ते दिसतात का? विटा शहरातली जी गुन्हेगारी असेल, अवैध धंदे असतील, या धंद्यावरती 100% नियंत्रण मिळवण्यामध्ये हे पोलीस यशस्वी झालेत का? मनोज, मुळामध्ये आपल्या भारत देशामध्ये भ्रष्टाचार ही गोष्ट सर्वच खात्यांमध्ये पसरलेली आढळते. चांगली माणसं प्रत्येक क्षेत्रात आहेत, तशीच वाईट वृत्तीची माणसंही प्रत्येक क्षेत्रात आहेत. मुळामध्ये ह्या देशातली सामान्य जनतेमधली कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस दलाचं आहे, पण पैशाच्या जीवावरती आम्ही कोणा कायदा खिशा आपल्याला हवा तसा वापरू शकतो ही जी मगरुरी काही अधिकारी वर्गामध्ये आणि पैसेवाल्या लोकांच्या मध्ये आणि 2 नंबर धंदे करणाऱ्या लोकांच्या मध्ये आलेली आहे, हा फार चिंतेचा विषय आहे. मुळात मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून आलेली असंख्य मुलं अधिकारी होतात आणि ज्यावेळी त्या पदावरती जातात त्यावेळी त्यांचं वागणं इतकं आमूलाग्र बदललेलं असतं की त्यांच्या संबंधित लोकांना आश्चर्य वाटावं इतपत सत्तेचा मास, म्हणजे अधिकारी जरी असले तरी ती एक प्रकारची सत्ता आहे. आज सामान्य जनतेला कुणी वालीच राहिला नाही असं चित्र समाजामध्ये दिसत आहे. म्हणजे एखादे प्रामाणिक माणूस असेल, त्याला गुंड असतील किंवा माफिया असतील अशा लोकांकडून त्रास झाला तर तो माणूस पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार द्यायला घाबरतोय. का? तर तिथं म्हणजे पैशाचं जास्त चालतं असं एकंदरीत वातावरण जे निर्माण झालेलं आहे हे समाजासाठी घातक आहे. आणि 100 कोटी टार्गेट सचिन वाझेंना देण्यात आलं होतं असा आरोप परमवीर सिंग यांनी केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली, पूर्ण देशामध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. पण हे काय आजच आहे का? जरी राजकीय दृष्टिकोनातून तो आरोप झालेला असला तरी गल्ली ते दिल्ली प्रत्येक अधिकाऱ्यांना किती कलेक्शन करायचं आणि ते कोणत्या मार्गातून करायचं, डान्स बार असतील, वाळू माफिया असतील, किंवा एखादा सामान्य माणूस जर पोलीस स्टेशनला गेला तर त्याचं किरकोळ जरी तक्रार असली तरी दोन्ही पक्षांकडून पैसे उकळण्याची वृत्ती ही पोलीस दलातल्या काही लोकांच्या मध्ये दिसते. म्हणजे सरसकट सर्व पोलीस वाईट असतात असं माझं मत नाही, पण तरी पण अशा ज्या अपप्रवृत्ती ज्या समाजात तहसील कार्यालय असेल, महसूल म्हणजे जर एखाद्याचे नातेवाईक वारले त्याची वारस नोंद करण्यासाठी जर पैसे द्यावे लागत असतील तर ते किती यातना देणारा तो म्हणजे यातना देणारा तो प्रकार आहे. आणि ही लोक कोण आहे? पोलीस भरती होणारी माणसं ही काही श्रीमंतांची मुलं पोलीस भरती होत नाहीत. सैन्यामध्ये जाणारी माणसं ही क्वचित अपवाद सोडले तर सामान्य घरातलीच मुलं सैन्य भरती होतात, पोलीस भरती होतात. आणि अशा माणसांना देखील सर्वसामान्य जनतेचा कळवळा वाटू नये ह्याच्या मुळात ह्या सर्व प्रकारावरती आपण राजकीय नेते निवडून देत असतो. ह्या नेत्यांमधूनच गृहमंत्री होत असतात, गृहराज्यमंत्री होत असतात, मुख्यमंत्री होत असतात. ह्या नेतेमंडळींचा वचक प्रशासनावरती राहिला पाहिजे आणि ह्यांनी मंत्र्यांनी कलेक्शनचा टार्गेट न देता समाजामध्ये लोकांना हे पोलीस दल आपलं आहे असं जनतेला वाटलं पाहिजे, पोलीस दलाची प्रतिमा सुधारली पाहिजे असं टार्गेट प्रशासनाला दिलं पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही. सुहास पाटीलजी, आपण बघतो की एखादा आरोपी त्याच्या विरोधामध्ये कोर्टात चार्जशीट तयार होत असतं, त्या चार्जशीटमध्ये जोडलेली जी वेगवेगळी कागद असतात ती कागद त्या फिर्यादीला न्याय मिळवून देण्यापर्यंत त्याला पोहोचवू शकत असतात.
पण ही सगळी जी कागद आहेत ती कागद भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आर्थिक माया कमवण्याचं साधन झालेले. कोणकोणती साधनं असतात की ज्याच्यातनं पोलीस आर्थिक माया जी आहे कमवत असतात? त्यामध्ये आता म्हणजे कोर्ट हा पोलीस डिपार्टमेंटला संबंधित असणारा हा एकमेव विषय नाही. आता त्यामध्ये अनेक लोकांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये ही चर्चा आहे की एखादा मोठा गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्यामध्ये जर आपल्याला काही रिलीफ मिळवायची असेल तर ते चार्जशीट जाण्यासाठी किमान 90 दिवस जे लागतात. त्यामध्ये जेव्हा एखादा गुन्हा घडला की त्याचा तो जो टेन्स असतो तो कालांतराने टेन्स कमी होतो. आता समजा एखाद्या विघातक घटना एखाद्या माणसाकडून घडलेली आहे, त्यावेळेला मोर्चा निघेल, एखादं आंदोलन तयार होईल, पण ते तेवढेच 1-2 दिवस 4 दिवस जास्तीत जास्त त्याचा टेन्स असतो आणि नंतर तो टेन्स बदलून जातो आणि तदनंतरच्या काळामध्ये त्या आरोपीला अशा पद्धतीची आमिष दाखवली जातात अशा पद्धतीची चर्चा समाजामध्ये आहे. मी ह्या इथंपर्यंत कोर्ट आणि त्या कोर्टाच्या चार्जशीटपर्यंत पोलीस डिपार्टमेंट संबंधित असं नाही, रोज बघा आता आज विट्यामधलीच परिस्थिती काय आहे पहा. आपण बघितलं आत्ताच माझे सहकारी मित्र मनोज यादव यांनी सांगितलं की सचिन यादवनी 100 कोटीची खंडणी ही मुंबईमध्ये 1 महिन्याला गोळा करायचं काम केलं. आता एक विट्यामधलं जे प्रकरण आहे प्रदीप साठेंचं, त्यांचं सचिन वाजेसारखंच काम आहे, वेगळं काय? तिथं 100 कोटीचं टार्गेट असेल, इथं थोडंफार कमी असेल आणि हे जर नसतं तर आज विट्यामध्ये अनेक बघा आता ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे. वर्षानुवर्ष मी बघतोय एकच अधिकारी ट्रॅफिकला, दुसरे अधिकारी कोणी नाहीत का? तेच आहेत का? ते दुसरी ड्युटीज तयार करायला करायला ते तयार नाही आहेत. तेच त्याला सगळी वाहनं, परराज्यातून येणारी वाहनं, लोडची येणारी वाहनं, त्याचबरोबर कुठले जे परप्रांतीय मजूर एका गाडीवरून ट्रिबल सीट जातात, कुठल्या रस्त्याने जातात, हे सगळं त्यांना माहीत असतं. काही विजापूर ते कराड जाणाऱ्या गाड्या, त्या जाऊन निर्मनुष्य ठिकाणी त्या अडवायच्या, त्यांच्याकडून सगळे पैसे उखळायचे. ह्याचा अर्थ असा आहे की हे टार्गेट पूर्ण करत असतात. विट्यामध्ये कुठलाही अधिकारी येत असताना या ठिकाणी कुठली तरी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे अशा पद्धतीची परिस्थिती विट्यामध्ये आहे. आज आपण बघतोय, मगाशी सांगितलं, एखादा न्याय मागायला गेला की लगेच ज्यांनी अन्याय केलेला असतो त्याला बोलवून घेतात, त्यावरती पुन्हा 151ची कंप्लेंट करायला लावतात, दोघांचं 151 होतं आणि पुन्हा मिटवायला येत असतं. यावेळेला काही वेळेला एखादा ज्याच्यावरती अन्याय झालेला असतो तो जेलमध्ये जातो आणि अन्याय करणारा गावामध्ये फिरत असतो, ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही मला एक सांगा, यांच्याकडे जर टार्गेटच नसतं तर आज विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठले धंदे बंद आहेत ते सांग. आज कुठल्याही पान टपरीवर जावा तुम्हाला गुटखा मिळेल. आज बघा छोट्या 1-2 माणसं उचलतील एवढ्या टपऱ्या निर्माण झालेल्या आहेत विट्यामध्ये. कशासाठी आहेत? राजघोसपणे विट्यामध्ये मटका चालू आहे, वेगवेगळे धंदे, अवैध दारूची विक्री खेड्यापाड्यामध्ये चालूच आहे. म्हणजे हे कर्तव्य बना, मगाशी तुम्ही म्हटला सदरक्षण आहे खलनिग्रह आहे, हिथं उलट आहे. हिथं खल रक्षण आहे अशी परिस्थिती आहे. तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा, त्या गावामध्ये कुठं आता नदीकाठची परिस्थिती काय बघा, सगळीकडं राजरोसपणे 2 नंबरचे धंदे चालू आहेत. हे हा कलेक्शनचाच आणि महिन्याच्या टार्गेटचा विषय असा माझा आरोप आहे. आता मगाशी म्हटलं की सामान्य माणूस कोणत्याही, मगाशी मी त्या गोष्टीशी मी सहमत आहे की पोलिसातला माणूस काही चांगली माणसं पण आहे, पण काय विकृत राक्षस पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत की तिथं पोलीस स्टेशन, आपण स्वतः एक पब्लिक सर्वंट आहोत, सर्वसामान्य माणसांच्या घामाच्या पैशावरती आपली नोकरी अवलंबून आहे किंवा आपला मासिक पगार होतो. जशी त्या माणसाला मुलं बाळं आहेत तशी आपल्यालाही मुलं बाळं आहेत, बायका पोरं आहेत, याचा विसर त्याला पडलेला असतो आणि अशी माणसं सर्वसामान्य माणसांची प्रचंड पिळवणूक करतात, ही वस्तुस्थिती आहे. आपण ही जी वस्तुस्थिती मांडली, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगोदर, आता जरी भारतीय जनता पक्षात असला तरी तुम्ही संघटनांमधून चळवळींमधून गेलेला आहात, तुम्हाला वस्तुस्थिती माहीत आहे. ह्या सगळ्या परिस्थिती जी तुम्ही सांगत आहात, जी सर्वसामान्य लोक तक्रार करत आहेत, ही परिस्थिती इथल्या राजकीय जे प्रतिनिधी आहेत, राजकीय नेते आहेत, ज्यांची सत्ता असते किंवा ते आमदार असतात किंवा खासदार असतात, यांना ही नवी परिस्थिती माहीत नसते का? आणि दुसरा प्रश्न, या सगळ्या नेत्यांचे जे बगल बच्चे असतात यांच्यासाठी राजकीय नेते या प्रशासन व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतात का? ती लिंक नेमकी काय आहे? या लिंक आता सर्वश्रुत आहे. आजही आमचं ओपन चॅलेंज आहे की असे जे धंदे कुणाचे आहेत त्याचे पाठीराखे कोण आहेत हे दडून राहिलेलं नाही, हे अजिबात दडून राहिलेलं नाही, लक्षात घ्या.
आता या सर्वसामान्य माणसाने यावरती विचार करायला पाहिजे. ज्यांना ह्या याचे पाठीराखे जे आहेत, आता बघा सावकारीचे प्रकरण आहेत, अनेक लोकांचा जीव जातोय बिचाऱ्यांचा, ती लोक मरून जात आहेत, तेवढे 3-4 दिवस ट्रेंड आहे. परंतु या तालुक्यातली सावकार की खासगी सावकारी ही कुणाची आहे? जे खासगी सावकार आहे, सावकारीचा रेकॉर्ड यांच्याकडे नाही का? यांचे पाठीराखे कोण आहेत? माझं तरी मत आहे की इथं बिहारपेक्षा वाईट परिस्थिती आहे, आणि हे या बाबतीमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. आता एक गोष्ट आहे, माझं असं मत आहे की ज्याच्यावर अन्याय होतो आणि जो गप्प बसतो तो खरा गुन्हेगार आहे. ज्याच्यावरती अन्याय होतो त्यांनी पुढं आलं पाहिजे, त्यांनी आपली कैफियत मांडली पाहिजे, आणि जर त्यांना पोलीस स्टेशन न्याय देत नसेल तर त्यांनी योग्य व्यवस्थेकडे न्याय मागितला पाहिजे. नक्कीच योग्य व्यवस्थेकडे न्याय मागितला पाहिजे. मला बोलायचं म्हणजे पाटील साहेबांनी सांगितलं इथं जे कनेक्शनचं काम झालटे करत आहेत, खरं तर मला असं म्हणायचं आहे या सगळ्या प्रकरणात सविस्तर सखोल चौकशी व्हावी. आणि जाळटेचे जे बॉस आहे, म्हणजे आता पकडला तो चोर हा न्याय आहे, पण हा जर ही वसुली असेल, विटा पोलीस स्टेशनला काही कर्मचारी निव्वळ वसुलीवर असतात, पूर्ण वेळ ते वसुलीचं काम करत, बाकी कायदा व्यवस्था राखणं हा गौण भाग आहे त्यांच्यासाठी. त्यांची नियुक्ती आणि नेमणूकच वसुलीसाठी आहे, हप्ते वसुलीसाठी आहे, असं चित्र आहे. आणि या सगळ्या प्रकरणात माझं तर ठाम मत आहे किंवा माझी मागणी अशी आहे, ह्यांचा जो बॉस आहे, जे PI असतील किंवा DYSP तो त्यांच्या मुंडीवर बसतात वरती, ह्यांना आरोपी करावं, ह्यांची चौकशी करावी. त्यातला वाटा त्या 1.5 लाखातले DYSP किती आले आणि PI किती आले ह्याची चौकशी करावी, ही माझी मागणी आहे. म्हणजे हे सगळं चित्र जर आज झालटे आरोपी म्हणून समोर आले असतील तर निव्वळ झालटे आरोपी नाहीत, किंवा निव्वळ तो कॉन्स्टेबल यादव आहे तो सुद्धा आरोपी नाही, हे सगळे आरोपी आहेत, ही सांगड आहे, ही लिंक आहे, या एकाकडेतली दुसरीकडे. जर वरचा बॉस यांचा स्वच्छ असेल तर झालटे कसे पैसे घेतो, काही मत आहे झालटेची? जर PI स्वच्छ असेल, DYSP स्वच्छ असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे, झालटेची हिंमत कशी होईल? मग हे काय बघले आहेत का? वर डोळे दाखवून बसतात का? DYSP काय करतात वरती बसून? PI आतल्या केबिनमध्ये बसून काय करतात? आपले कर्मचारी काय दिवे लावतात त्यांना माहिती नाही का? पहिल्या काही दिवसामध्ये ते जाधव प्रकरण जे आहे की पोलीस स्टेशनच्या आवारातच, पोलीस स्टेशनमध्येच त्याच्या खिशातनं 10,000 रुपये पोलिसांनी काढून घेतले असा त्यांनी आरोप केलेला होता, ते पण प्रकरण अजून ताजंच आहे. असे अनेक प्रकरणं येतात जातात, सामान्य माणसाची हिंमत होत नाही, त्याची ऐपत नसते, यांच्याशी भांडावं, यांच्या मनगडाला पकडावं, यांना जाब विचारावा. आणि जायचं कुणाकडं? नेत्यांच्याकडं. नेते आणि पोलीस यांची सेटलमेंट आहे. या तालुक्याचं नव्हे सगळ्याच तालुक्याचं राजकारण हे पोलीस स्टेशनवर आहे. म्हणजे नेत्यांचं राजकारण तुम्ही विरोधकावर केस टाकायची, विरोधकांनी तुमच्यावर केस टाकायची, ह्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या धंद्यावर यांचा राजकीय धंदा चालू आहे. त्यामुळे राजकीय नेते पोलिसांना मागसर म्हणत नाहीत, पोलीस यांचे राजकीय हस्तक आहेत, नेत्यांची राजकीय दुकानदारी पोलीस स्टेशनमधून सुरू आहे. त्यामुळं नेते यांना प्रश्न विचारत नाहीत, आणि ह्या दोघांची सांगड असल्यामुळे सामान्य माणूस ह्यात भरडला जातो, आणि हे अतिशय वाईट आहे. हे जर थांबायचं असेल तर सामान्य माणूस अधिक साक्षर झाला पाहिजे, त्याला कायदा कळला पाहिजे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते पुढे आले पाहिजेत, त्याशिवाय हे थांबणार नाही. नक्कीच मनोज, आपण आता ही सगळी जी परिस्थिती बघत आहोत याच्यामध्ये काही अधिकारी चांगलं पण प्रामाणिकपणे पण काम करत असतील, परंतु एकूणच सूर जो दिसतोय, गेल्या काही घटना दिसतात विटा पोलीस स्टेशनच्या आवारात घडलेल्या, या ह्याच्यामध्ये ACP ने काल रेड टाकली, सामाजिक कार्यकर्ते असतील, काही संघटनेचे नेते असतील, या पोलिसांच्या विरोधात बोलायला घाबरत आहेत का? त्यांच्यामध्ये काही भीती आहे का? किंवा पोलीस काहीतरी करतील, त्यांच्याकडे असणारे जे पॉवर आहे त्याच्यानुसार काहीतरी करतील, अशी एकूणच भीती जी आहे ती कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे का? मुळात सर्वसामान्य माणूस हा रोज जगण्यासाठी संघर्ष करत असतो, त्याला इतर उठाठेवी करायला वेळ नसतो. पण काय होतं की सर्व आपली जी व्यवस्था आहे आपल्या देशातली, की सर्वच साधं उदाहरण आहे, जर आपल्याला पासपोर्ट काढायचा असेल तर पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं. पण आपल्या परिसरामध्ये अशी अवस्था आहे की आधार कार्डवरती किंवा रेशन कार्डवरती गावाकडला ॲड्रेस असतो, आणि ती लोक कामाधंद्यानिमित्त परगावी असतात. म्हणजे काय, किती हा सदर व्यक्ती हा इथला रहिवासी नाही असं शेरा पोलीस देऊ शकतात तिथे, आणि ते योग्य पण आहे. पण ते होऊ नये म्हणून
चिरीमिरी देऊन किंवा चहा पाण्याला देऊन म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवात म्हणजे 100-200 रुपयापासून सुरुवात होते. मुळात हे जे काही वातावरण आहे, ही जी कुठलंही प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल खातं असेल, मुळात जनतेचाच वचक आपल्या देशामध्ये ह्या प्रशासनावरती राहिलेला नाही. म्हणजे जनता मालक आहे आणि हे सर्वजण आपले नोकर आहेत किंवा हे आपले सेवक आहेत, ही भावना किंवा ही भावना जोपर्यंत लोकांमध्ये तयार होत नाही, पण जरी अधिकारी वर्ग भ्रष्टाचार करत असेल तर त्यांना पैसे देणारे लोक आपणच आहोत ना. म्हणजे हे कुठेतरी समाजामध्येच जे मानसिकता आहे त्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. पण ह्या सर्व सिस्टीमचा त्रास जो आहे तो सरळ मार्गी माणसांना होताना दिसतो आहे. मुळात ज्यावेळी अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येतात त्यावेळी त्याचे निकाल वेळेवर लागत नाहीत. म्हणजे पहिला प्रश्न, आपली न्यायव्यवस्था आहे ती प्रचंड ताण न्यायव्यवस्थेवरती आहे. कुठल्याही म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये, की कुठल्याही प्रकरणामध्ये म्हणजे एखाद्या एक गमतीनं उदाहरण दिलं जातं पण फार वाईट वाटण्यासारखं उदाहरण आहे की एखाद्या महिलेवर 18 वर्षी जर काही विनयभंग किंवा रेप झालेला असेल तर त्या केसचा निकाल लागण्यासाठी 10-15 वर्ष म्हणजे किती अन्याय. म्हणजे पूर्ण आपली यंत्रणा जी आहे, भले ती न्यायव्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल खातं असेल, म्हणजे ही सर्व यंत्रणा सुधारली पाहिजे. पण ही कुणी सुधारायची? मुळात आपण ही व्यवस्था सुधारण्यासाठी आपण कायदे मंडळामध्ये, विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी आपण निवडून देत असतो. पण हे प्रतिनिधीच ते ज्या कामासाठी त्यांना आपण पाठवलेलं आहे ते काम करताना दिसत नाही. म्हणजे फिरून हा सर्व मुद्दा कुठे येतो तर तो जनतेपाशीच येतो, की जनतेने चांगले लोकप्रतिनिधी, निष्कलंक चारित्र्याचे लोकप्रतिनिधी, जे कुठलेही 2 नंबरचे धंदे करत नाहीत, वाळू माफिया नाहीत किंवा देवस्थानच्या जमिनी हडपणारे नाहीत किंवा शासकीय म्हणजे लाभ आपल्या नातेवाईकांना देणारे नाहीत, असे स्वच्छ चारित्र्याची माणसं जोपर्यंत राजकारणात येत नाहीत, स्वच्छ चारित्र्याचा माणूस जोपर्यंत या राज्याचा गृहमंत्री होत नाही, ज्याच्या मिशीला खरकट लागलेलं नाही, असा माणूस जोपर्यंत गृहमंत्री होत नाही तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट सुधारणं मला तरी शक्य वाटत नाही. मनोजनी आशावाद व्यक्त केला आहे, पण मिशीला खरकट न लागलेला गृहमंत्री शोधायचा असेल तर मिशा कापलेला गृहमंत्री आपल्याला शोधावा लागेल. गमतीचा भाग सोडून द्या. खंडागळे सर, आत्ता ही सगळी परिस्थिती आहे, आत्ताच 2 दिवसापूर्वी संतोष ढोके नावाचे एक अधिकारी विटा पोलीस स्टेशन मध्ये जॉईन झाले, त्यांच्यासमोर ही काय आव्हान असतील आणि त्यांनी काय या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी करायला पाहिजे? नुकतेच जे विट्याला पोलीस निरीक्षक म्हणजे संतोष ढोके साहेब आले, त्यांच्यासमोर खरोखरच खूप मोठं आव्हान आहे या सगळ्या पोलीस स्टेशनला शिस्त लावणं, अधिकाऱ्यांच्यातलं म्हणजे कर्मचाऱ्यांच्यातलं करप्शन कमी करणं, सगळ्या आयोग धंद्यांना लगाम घालणं किंवा सगळे जे 2 नंबर धंदेवाले त्यांच्या मुसक्या आवडणं, हे त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. त्याचसोबत जे राजकीय मांडवली आहे, राजकीय हस्तक्षेप आहे, तो अगदी कुणाचीही पर्वा न करता तो थांबवायला हवा. या सगळ्या प्रक्रियेत सामान्य माणसाची पिळवणूक होते, नेत्यांचा फोन गेला ती प्रक्रिया जागेवर थांबते, किंवा एखादा राजकीय केस कुणाची गेली सामान्य माणसावर आणण्यात झाला तो तक्रार द्यायला हवा, तर त्याची तक्रार तिथं व्यवस्थित ऐकून घेतली जात नाही. कालचंच प्रकरण जे मगाशी करंजाचा उल्लेख केला मी, ते खानापूरमधून इथं तक्रार द्यायला आले, त्यांची तक्रारच मुळात काय आहे तर पोलिसाच्या दादागिरीमुळं मृत्यू झाला. ते काय म्हणतात, पोलिसांनी दमदाटी केली त्यात मृत्यू झाला, ह्यांनी तक्रार काय घेतलेली आहे, त्याचा कसा मृत्यू झाला याची चौकशी करावी. म्हणजे तक्रारदार म्हणतोय पोलिसांच्या दमदाटीने मृत्यू झाला आणि पोलीस तक्रार काय घेत आहेत, ते मृत्यू का झाला याची चौकशी करावी. म्हणजे हा सगळा जो बाजार आहे, हा सगळा जो भंपकपणा आहे, हा थांबवणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळं आव्हान डोक्यांच्या समोर आहे. डोके कसं काम करतायत, काय काम करतायत, येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागेल. किंवा त्यांच्यावसुद्धा या सगळ्या समाजातल्या पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, त्यांचा एक चांगला नैतिक दबाव राहिला पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये जाताना सामान्य माणूस सहज गेला पाहिजे, त्याला पोलीस आपला मित्र वाटला पाहिजे. तिथं गेल्यावर सामान्य माणसाला एक ग्लासभर पाण्याचा एक पाणी ग्लासभर मिळालं पाहिजे पहिला, त्याला त्याची विचारपूस केली पाहिजे. कारण नोकर आहेत, सामान्य माणसाचे नोकर आहेत, त्यांच्या कष्टाचा पगार यांना जातो. यांनी सामान्य माणसाची फार आदबीने आदरानं वागायलाच पाहिजे. आणि हे सगळं आव्हान पोलिसांची एक चांगली प्रतिमा निर्माण करणं, सामान्य माणसांच्यात एक पोलिसांचा चांगला विश्वास निर्माण करणं,
हे आव्हान डोक्यांच्या समोर आहे. नक्कीच. विनोद सावंतजी, मला सांगा, झालटे फरार आहेत, त्यांच्यावरती आता पथकं, वेगवेगळी पथकं त्यांना शोधत आहेत. झालटे गेले त्यानंतर काही दिवस निघून जातील, पण ही प्रकरणं जी आहे ती थांबतील का? ही प्रकरणं आहेत जी थांबणार नाहीत, कारण आज एक झालटे गेले तर उद्या दुसरा झालटे येतं येऊन बसणार आहे, आणि असे झालटे हे तयार होतच राहणार आहेत. हे आपला सिस्टम आहे, आणि आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यामध्ये आपण म्हणतो की बाबा ह्यांनी या अधिकाऱ्याने आपण व्यवस्थित वागावं, याने सर्वांची इष्ट लावे. ह्या प्रत्येक अधिकारी हा येतो ह्या सिस्टमचा गुलाम होतो. ह्याच्यात येणारा तुकाराम मुंडे हा एखादाच असतो. तुकाराम मुंडेसारखा अधिकारी ह्याच्यामध्ये एखादाच असतो. या सर्व सिस्टीममध्ये कुठल्या एखाद्यात असेल तुकाराम मुंडेसारखा अधिकारी एखादा असतो. पण याचं होतंय काय की पहिल्यांदा ज्या वेळेला आपण एखादं कसं लोकांच्या मनात एक भावना आता तयार झालेली आहे की आपण पोलिसाच्या विरोधात आपण कुठेही जाऊ शकत नाही. आता इथं जर माझी तक्रार घेतली नाही तर मी ते एस पी ऑफिसला जाणार. एस पी ऑफिसला जर गेलं तर तिथेही माझी दात कोण घेत नाही. एस पीला तेवढा वेळ नाही, एस पीच्या हाताखाली असणाऱ्या लोकांना तेवढा वेळ नाही. आणि परत मी तिथून इकडं आलं तर इथली लोक विचारतात झालं का तुमचं काम, नाही झालं, परत काय करायचं? पण लोकांच्या पुढे प्रश्न उभा राहतो ना. मग इथं काय करायचं? इथं माझं काम करायचं, इथं मला एखाद्यावर तक्रार दाखल करायची आहे, मला तक्रार दाखल करायची, माझी काहीतरी तक्रार आहे, मला न्याय पाहिजे. न्यायासाठी मला त्यांना पैसे द्यावे लागतील. बरं, त्यांनी पैसे मागितले म्हणून मी तक्रार कुठं करायची? त्यांनी पैसे मागितल्यावर मी तक्रार कुठं करायची? हा माझ्यापुढं प्रश्न असतो. पण मी तक्रार केल्यानंतर मला, आज मी तक्रार केली समजा कुठं, तर मला ह्या तक्रारीसाठी त्रास देणारे आपल्यातले लोक बरोबर आहेत. त्यांनी काय म्हणायचं मला की आज तू तक्रार केलीस तर उद्या तुला पोलीस सोडणार आहे. ही भीती कशासाठी? मुळात लोकांच्या मनातली ही भीती संपली पाहिजे. जिथं जिथं लोकांना त्रास होतो त्या त्रासाच्या विरोधात लोकांना माहिती आहे, सर्व लोकांना माहिती आहे कुठं काय त्रास झाला की कुठं जायचं. प्रत्येक खात्यासाठी अँटी करप्शन ब्युरो आहे. आपण अँटी करप्शन ब्युरोला जर एक तक्रार केली तर त्यांची मदत आपल्यापर्यंत 1.5 ते 2 तासात पोहोचते, आणि तिथं कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत, काही होत नाही. ती लोक आपल्याला पूर्णपणे मदत करतात, पूर्णपणे. पण त्या लोकांना मदत करून जरी आपण कारवाई झाली, त्या एखाद्या अधिकाऱ्यावर जरी कारवाई केली, तर इथं ठराविक ठिकाणचे असे काही लोक आहेत तिथून आपल्याला निरोप मिळतो की उद्या तुझी पोलीस साठी काढल्याशिवाय सोडणार नाही तुझा प्रश्न. मग हे राहिले बाजूला, आपल्या समाजात एक अशी कीड आहे की ज्या एखाद्याला उभारी घेत असेल, कोणतरी असं पुढं अन्यायाविरोधात आवाज जर उचलत असेल तर त्याला पोखरून कसा खाली पाडायचा, अशी एक कीड समाजात आहे. आजकाल हे प्रकरण झालं, आपल्या बेट्यातलं हे प्रकरण झालं, हे प्रकरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्यांची ह्या DYSP ची चौकशी कुठं व्हायला पाहिजे होती? एस पी ऑफिसला चौकशी व्हायला पाहिजे होती. ह्या DYSP ची चौकशी इथे एका खासगी घरात चालू होती. कुठे अशी ठिकाण आहे, अशी ठिकाण आहे. मग हे कायदा मोठा की ही खाजगी लोक मोठा? तुम्ही जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे की पोलिसांचे जे पॉवर आहे ती फक्त SP ऑफिसला नाही तर कुठल्या तरी वाड्यावरती, कुठल्या तरी घरामध्ये, खाजगी घरामध्ये सुद्धा आहे. ही सगळी वस्तुस्थिती आहे, ही सगळी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीतून पुढं जाणारा, जनतेला त्रास न देणारा जो आशावाद आहे तो आशावाद टिकला पाहिजे आणि सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? हे माझं असं मत आहे, नवीन आता जे डोके साहेब आलेले आहेत त्यांना आता येतानाच त्यांचं स्वागत झालेलं आहे अँटी करप्शनच्या माध्यमातून. माझं असं मत आहे की त्यांनी थोडे दिवस, अजून 8-10 दिवस त्याचा अभ्यास करावा. अनेक लोक, मी मगाशी सांगितलं की जे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी जे सुभेदारी करतात, जहागिरी त्यांची आहे, ते सगळे जहागीरदार पहिल्यांदा बदलून टाका. जे कलेक्शनला असणारी सगळी मंडळी ती व्यवस्थाच लॅप करा, लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील. जे आता तुम्ही बघा, म्हणजे इतकं उलटं काम चालतं इथं, हे आता पोलीस ST स्टँडच्या आवारामध्ये 100 मीटरमध्ये कुठलंही खाजगी वाहन नाही राहिलं पाहिजे, हे कायदा आहे. परंतु सर्वसामान्य माणसं, गरीब माणसं ज्यावेळेला 2-व्हीलरनं विटा शहरामध्ये येतात आणि त्यांची जर कुठेतरी मोटरसायकल जागेअभावी त्यांनी इकडे तिकडे लावली असेल तर ती क्रेन उचलते. कोर्टापुढं 3-4 VIP गाड्या उभ्या असतात, बस स्टँडसमोर VIP गाड्या उभ्या असतात, त्यांना कोणी हात लावत नाही. पण गरीबाची मोटरसायकल मात्र उचलली जाते, ही तिथली परिस्थिती आहे. पोलिसांवरती अजिबात विश्वासार्हता राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. जर एखाद्यावरती अन्याय झाला तर ती गावातला कोणतरी एजंटच म्हणा, त्याला राजकीय पुढारी म्हणण्यापेक्षा तो एजंट असतो कुणाचा तरी, एखाद्या राजकीय नेत्याचा, आणि तो त्याला घेऊन तो त्या पोलीस स्टेशनला त्याच्या मार्फत पोचत असतो. परंतु जोपर्यंत त्या सामान्य माणसाला कुणालाही न घेता, कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या आसऱ्याला न जाता, जेव्हा तो थेट पोलीस स्टेशनमध्ये येईल, आणि ह्यांनी सुद्धा काम करत असताना आम्ही जनतेचे सेवक आहोत, पब्लिक सर्वंट आहोत, या भावनेतून त्या लोकांना न्याय देण्याची व्यवस्था जर निर्माण केली तर निश्चितपणाने त्यातनं चांगला मार्ग निघेल असं माझं मत आहे. माझं असं मत आहे की या विटा पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्ष जे पोलीस कर्मचारी तळ ठोकून आहेत,
त्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे. ते कुणाच्या अभयाने इथं आहेत? एखादा पोलीस त्याचे वडील घरी आजारी असतात, त्याची आई आजारी असते, त्याची बदली होत नाही, परंतु वर्षानुवर्षे पोलीस इथंच आहे. असे किती पोलीस कर्मचारी आहेत? आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांची मागणी आम्ही सर इथं त्याची माहिती घेणार आहोत आणि SP ना त्यांच्या बदलीसाठी स्पेशली भेटणार आहोत. हेच लोक आहेत खऱ्या अर्थाने इथं जी अडचण निर्माण झालेले. त्यांना तालुक्याची माहिती आहे, कुठं पैसे मिळतात हे त्यांना माहिती आहे, कलेक्शन कुठून होतं आहे त्याची माहिती आहे. हे सगळे कर्मचारी बदलायलाच पाहिजेत अशी माझी भाजपच्या वतीने मागणी. मी आता शेवटी मनोजकडे जातो. मनोज काय सांगशील शेवटी? शेवटी मला हेच सांगायचं की आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे आणि चहा पाण्याला दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही. ही जी वृत्ती समाजामध्ये फोफावलेली आहे ही बदलली पाहिजे. याच्यावरती मोठं आंदोलन अण्णा हजारेंच्या रूपाने झालं, पण त्या आंदोलनाचा परिणाम हा देशातली आणि अनेक राज्यातली सत्ता बदलणे या व्यतिरिक्त समाजामध्ये जो पॉझिटिव्ह त्याचं इफेक्ट व्हायला हवा होता तो झालेला दिसत नाहीये. आणि माझं तर असं मत आहे की ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत, ज्या म्हणजे शाळा असतील, कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, याच्यामध्ये प्राध्यापकांनी घरच्यांनी म्हणजे भ्रष्टाचार ही वाईट गोष्ट आहे ह्याच्या विरोधातच एक संस्कार समाजावरती केला पाहिजे. आणि जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत या लोकांनीही समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी घडत आहेत, पोलीस प्रशासन असेल, महसूल खातं असेल, तिथे RTI सारख्या चांगल्या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी न करता त्यांना शिस्त लावण्यासाठी झाला पाहिजे. आणि जर एखादा राजकीय नेता किंवा नेते मंडळी जर अशा चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत असतील तर त्यांना सुद्धा जाब विचारण्याची हिंमत इथल्या समाजामधल्या लोकांमध्ये आली पाहिजे आणि त्यांच्यातली भीती जी आहे ती मेली पाहिजे. तरच हा सर्व हे छोटं काम नाही, हे म्हणजे प्रत्येक सकारात्मक बदल हा क्रांती असतो, पण ती क्रांती घडवण्यासाठी तसे क्रांतिकारक आपल्या समाजामधून पुढे आले पाहिजेत. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, म्हणजे पोलीस खात्याच मध्ये जर काही वाईट घडत असेल तर इतरांनी बोलावं, पत्रकारांनी बोलावं, सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलावं, आम्ही मात्र कुठं बोलणार नाही ही जी वृत्ती समाजामध्ये दिसते आहे. मुळात विटा पोलीस स्टेशन असेल किंवा कोणतंही कार्यालय असेल तिथं जर चुकीच्या गोष्टी घडत असतील तर समाजातल्या जे निष्कलंक आहेत निदान अशा लोकांनी ज्यांना काही भीती नाहीये अशा लोकांनी तरी पुढे येऊन त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, पण ते बोललेलं दिसत नाही. लोक पाठीमागे राहत आहेत, म्हणजे जो तटस्थ आहे समय लिखेगा उनका भी अपराध अशी एक दुष्यंत कुमारांची कविता आहे, असं तटस्थ राहून कोणी जमणार नाही. कारण आपला देश आपण घडवायचा, आपली सिस्टीम, आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी एक चांगला देश, एक चांगलं प्रशासन हे आपण तयार करायचं आहे. सर्व जबाबदारी इतरांच्यावर ढकलून चालणार नाही. अशी मनोजनी जो मुद्दा मांडला, म्हणजे अधिकारी प्रामाणिक असले पाहिजेत, नेते प्रामाणिक असले पाहिजेत, खरं तर मला असं म्हणायचं आहे नेता अधिकारी किंवा आणि कोण हे काही आबाळातनं पडत नाहीत. ही सगळी समाजाची आपत्ती आहेत. जो समाज मतदान द्यायला 500-500 रुपये घेतो त्याच्या पोटाला कोण कुठला अधिकारी प्रामाणिक येणार आहे? ज्याचं मत दारूवर, मटणवर आणि श्रीखंड बासुंदीवर असतं त्या समाजाची आपत्ती आहे. त्या समाजातला पत्रकार, त्या समाजातला वकील, त्या समाजातला पोलीस, त्या समाजातला नेता हा करप्टच असणार आहे. त्यासाठी जनतेनं आपल्याला जे देशभक्तीची जी मस्ती दिसते पाकिस्तानला उठसूट, पाकिस्तानला शिवाय दे आणि कुणाला शिवाय दे, ह्या देशभक्तीच्या मस्तीला लगाम लावून जे माझं काम आहे, जे मी पत्रकार म्हणून जे प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, एखाद्या शिक्षकानं जे प्रामाणिकपणे शाळेत शिकवायला पाहिजे, वकिलानं ते कोर्टात प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, महसूल विभागातल्या अधिकाऱ्यानं त्याचं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे, जो ठेकेदार आहे रस्त्याचं काम करतो त्यानं त्याचं काम प्रामाणिकपणे कमिशननं खाता करायला पाहिजे, डांबरात ऑइल न मिसळता करायला पाहिजे. हे खरं तर देशभक्तीचं स्वरूप आहे. त्याच्याही परीने जाऊन मी असं म्हणेन, जे भांगराला जो रोजगारी जातो काय होतं, बऱ्याच वेळा एखादी महिला पुढं निघाली भांगत तर दुसरी महिला मागणं खडा मारते आणि तिला असं म्हणते की उद्या पण आपल्याला यायचं आहे. म्हणजे हे इमानदारीचं जे स्वरूप आहे, माझं जे काम आहे, मी शिक्षक असू द्या, मी वकील असू द्या, मी पत्रकार असू द्या, मी येऊन शिपाई असू द्या किंवा रस्ता झाडणार असू द्या, गटर काढणार असू द्या, प्रत्येक काम देशसेवा म्हणून जर केलं तरी सगळी व्यवस्था संपायला एक दिवस पुरेसा आहे. पण देशात झालंय कसं, प्रत्येकानं उठायचं आणि एकमेकांकडे बोट दाखवायचं. पोलिसांना प्रामाणिक असायला पाहिजे, तहसीलदारांना प्रामाणिक असायला पाहिजे, तलाठ्यांना असायला पाहिजे, पण मी मात्र असायला पाहिजे नाही.
चौकात लाच देताना मी पोलिसांच्या हातात 500 रुपयाची नोट देणार आणि गप्पुमान निघून जाणार आणि परत पोलिसांना शिव्या देणार. म्हणजे नैतिकता जी आहे ती प्रत्येकाला स्वतः जोपासायला पाहिजे. त्या दिवशी या देशातली व्यवस्था सुधारायला सुरुवात होईल असं माझं मत आहे. एकूणच या चर्चेच्या सुरामध्ये शेवटी मी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना इतकंच सांगेन की बाबा हो, तुमची जी भीती आहे ती भीती आरोपींना असली पाहिजे. दादा म्हणून गावागावामध्ये मिरवणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी त्यांची भीती त्या मटकेवाल्यांना असली पाहिजे, त्यांची भीती अवैध दारूवाल्यांना असली पाहिजे, बलात्कारांना असली पाहिजे, दरोडेखोरांना असली पाहिजे. आणि या पोलिसांच्या विषयी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आदर राहिला पाहिजे, सुरक्षितता वाटली पाहिजे, अशी कृती होणे अपेक्षित आहे. या सगळ्या चर्चेमध्ये जरी या सगळ्या बाबी उघड झाल्या असल्या तरी सुरेश भट ज्याप्रमाणे म्हणतात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही, या आशावादाप्रमाणे आपण जे नवीन पोलीस अधिकारी या विटा पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत त्यांना आवाहन करूया की विटा शहरातली फोपावलेली जी गुंडगिरी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घ्या. या विटा शहरातली कितीतरी जे गुन्हे आहेत ते नोटाच्या बंडलांनी कितीतरी गुन्ह्यांचा जो आहे तो गर्भपात होत असतो. या सगळ्या गोष्टी त्याच पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यात बसलेल्या DYSP बघितल्या पाहिजेत. त्यांनी डोळ्यावर लावलेली जी झापड आहे ती काढून टाकली पाहिजे आणि अशा ज्या जे आरोपी आहेत त्या आरोपींना बेड्या ठोकल्या पाहिजेत. तरच या सामान्य नागरिकांच्या मध्ये या पोलिसांच्या विषयीचं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे खरं ठरेल. वज्रधारी न्यूजवरती हा आशावाद आपण व्यक्त करूया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. पाहत राहा वज्रधारी न्यूज.